कोणत्याही सामाजिक चळवळीत अग्रेसर राहून चळवळ यशस्वी करण्याबरोबरच शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी मोठा आधारवड असणारे ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटील यांची प्रकृती उत्तम आहे. वयाच्या 93 वर्षी कोरोनाला हरवून प्राध्यापक एन डी पाटील यांनी आपला लढाऊ बाणा दाखवून दिलाय, त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीसंबंधीच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पाटील कुटुंबियांनी केलंय. सामाजिक प्रश्नावरील लढा आणि प्राध्यापक एन डी पाटील हे अतूट समीकरण आहे. गेली 2 वर्ष प्रकृती बरी नसल्यानं प्राध्यापक पाटील घरी विश्रांती घेत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव काही आंदोलनात सहभाग नोंदवतात. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती, पण त्याही आजारावर एन डी पाटील यांनी आपल्या लढाऊ वृत्तीनं मात केली. आज एका वृत्तवाहिनीवर ब्रेकिंग न्यूज आणि टीआरपीच्या हव्यासापोटी चुकीचं वृत्त प्रसारित केलं, त्यामुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. मात्र त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई पाटील यांनी एन डी पाटील यांची प्रकृती उत्तम असल्याचा खुलासा केलाय. एन डी पाटील चांगले आहेत, छानपैकी ग्लासभर दूध पिऊन आता पेपर वाचतायत, त्यामुळे रात्री पण ते दूध पिऊन झोपलेले होते. त्यांना दूधच जास्त आवडतं, दूध पितात व्यवस्थित, ताक पितात, दही खातात, हरबत चरबट खात नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती निकोप आहे. आता एका केअरटेकरच्या बेजबदारपणामुळे त्यांना ते कोरोना झाला नाही तर झालाही नसता. बिचारे आमचे कार्यकर्ते कुणीही भेटायला येत नाहीत, लांबून बघतात आणि जातात. म्हणजे कार्यकर्ते खूप जबाबदारीने वागले, पण या केअरटेकर जो आहे त्याने हा घोटाळा केला. त्या वृत्तवाहिनीवरील चुकीच्या बातमीमुळे पाटील कुटुंबियांना मोठा धक्का बसला. शहानिशा न करता खोटी माहिती देणाऱ्या त्या वृत्तवाहिनीबद्दल कोल्हापुरात तीव्र संताप व्यक्त झाला. अखेर त्या वृत्तवाहिनीनं दिलगिरी व्यक्त केली.